सगळ्यात प्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपण येत असताना कोरोनावरती फार मोठ्या प्रमाणात मात केलेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि दैनिक प्रभातला ब्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहे त्र्याण्णव्या वर्षात पदार्पण केलं आहे त्यामुळे दैनिक प्रभातचं वय जरी वाढलेलं असलं तरीसुद्धा विचार हे चिरतरुण आहेत आणि समाजातल्या विविध घटकांना सामावून घेणं विशेषतः मासचं जनतेचं वृत्तपत्र म्हणजे प्रभात असं त्याचं स्वरूप आहे त्यांनी प्रभाते संपादक सर्व आपले पत्रकार बांधव भगिनी कर्मचारी यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा ज्याला आपण म्हणू सुर सुसंस्कृत अशा स्वरूपाचं त्यांचं सगळं स्वभाव आहे सगळ्यांशी चर्चा होत असते आणि विशेष म्हणजे प्रभात हे वर्तमानपत्र असण्यापेक्षा वस्त्यांमध्ये किंवा मध्यमवर्गीय ठिकाणी मी प्रभात हा घरचं व्यक्ती असल्यासारखं लोकांची भावना त्यांच्याबद्दल आहे आणि विकासात्मक पत्रकारिता दैनिक प्रभात जाणीवपूर्वक करते श्री वारा कोठारी आणि त्यांच्या सगळ्या परंपरा दैनिक प्रभातने चालू ठेवलेल्या आहेत आणि तरुण जे पत्रकार आहेत ते सुद्धा नगर आहे सातारा आहे या सर्व ठिकाणी दैनिक प्रभात डिजिटलायझेशनमध्ये सुद्धा पुढे गेलेले त्याचेही त्यांचे वाचक लाखांच्या वर गेलेले आहेत याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देते शतायूभव